लागलेला ना. 2 मिनिटं बर का कुस्ती निवेदक सर्व या ठिकाणी महाराष्ट्र अभिजित पाटील कोण आहेत हे सामान्य माणसांना जाऊन विचारा. 2 मिनिटं अभिजित पाटील कोण आहेत हे सामान्य माणसांना जाऊन विचारा. सामान्यांनाही असामान्य करणारी ताकद त्यांची आणि असतो. आपला विचार व्यक्त करीत आहेत. हे पहा स्टेज वरती गर्दी नको आहे. स्टेज खाली आराय लागलेला आहे. सर्वांनी उठा, सर्वांनी उठा. विनंती सामान्य माणसाच्या ज्या माणसाने घेतला एक मिनिट. सर्वांनी खाली चला. स्टेज हळूहळू खाली जायला लागलेला आहे. हे पहा एवढ्या मोठ्या कुस्ती आहे, एवढं मोठं पब्लिक आहे. सर्वांना विनंती आहे स्टेज खाली जायला लागलेला आहे. खाली चला. 1 मिनिट मस्के मालक कुणी बोलू नका. कुस्ती निवेदक 2 मिनिटं थांबा. आता या ठिकाणी दिलीप बापू अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आयोजित केलेल्या या कुस्ती स्पर्धेसाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळी, सर्व पैलवान बंधू या ठिकाणी आपण ज्या प्रचंड संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिलात यावरूनच आबांची या ठिकाणची लोकप्रियता लक्षात येते. निश्चितपणे आज आबांच्या वाढदिवसानिमित्त मी विठ्ठल रुक्मिणीचं मी प्रार्थना करतो की आबांच्या मनाच्या इच्छा आकांक्षा आहेत, त्यांची सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत, त्यांची स्वप्न पूर्ण होत. आपल्या सर्वांचा आशीर्वाद आबांच्या पाठीशी असाच खंबीर असावा अशी या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो. पुन्हा एकदा मी आबांना वाढदिवसाच्या या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझी दोन शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माढा केतरी 2024 या मैदानामध्ये आपल्या कुस्तीच्या मैदानामध्ये आपला राजकीय मैदानातला एक पैलवान फिरतोय. ज्या माणसाची ताकद, ज्या माणसाची माणुसकी, शून्यातून जरी सुरुवात तुमची, आज किंमत तुमची लाख आहे. यशाच्या प्रत्येक पावलावरती तुमच्या संघर्षाचाच छाप आहे. आणि संकटाच्या मातीतून तयार होणारा हा पैलवान या ठिकाणी आपण बघतोय. अरे घडवाव कसं आयुष्य आलं हे तुमच्याकडूनच शिकून घ्यावं. प्रेमळ स्वभावाने आपल्या पाहिजे त्याला जिंकून घ्यावं आणि असाच प्रेमळ स्वभावाने जिंकून घेतलेली माणसं आणि असा भावी आमदार म्हणून दमदार माणूस असे आपल्या सर्वांचे लाडके अभिजित आबांचं या ठिकाणी आगमन होतंय. एक तुफानी कुस्ती मैदान वरती चालू आहे. गबजा घेतलेला आहे रविराज चव्हाण मधन पैलवान बाहेर गेलेत आपण आणि त्याचे दोघही बाहेर गेलेत आपा. बोला आता ह्याची कुस्ती काय झालं मोठ्याची आणि महाराजर काळ्याची. संदीप मोठे विजय हा ठीक आहे. आणि मानेवरती गुडघ्याचा घटना ठेवलेला आहे रविराज चव्हाण. सत्तार कप्पान सर्जीराव दाजी चौरे उपस्थित आहेत. सोईल शेख आपण आकड्यावरती चला. अविनाश गावडे आलेला आहे आणि अतिशय सुंदर कुस्ती मैदान वरती चालू आहे. आजच्या या कुस्ती मैदानासाठी ज्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे सोलापूर जिल्हा संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय सचिन बापू जगताप साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचाही मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्याचबरोबर सरचिटणीस आदरणीय स्वप्नजी शिंदे आपलाही मनपूर्वक सहर्ष स्वागत. मधल्या गॅलरीमध्ये उभा राहिलेल्या सर्वांना विनंती आपण खाली बसून घ्यायचं. व्यासपीठावरील मान्यवरांना दिसत नाही, खाली बसून घ्या ना. बाजूला सरका एका बाजूला. एक तगडी तुम्ही तुवर जाऊन सारा त्या काय घेता ताकदीचा तुम्ही आमच्या अंदाज काय घेता तो तुम्हाला कधीच येणार नाही. एकदा टाकलेलं पाऊल आम्ही पाठी माग कधीच घेणार नाही. हे पाऊल निस्त कुस्तीच्या आखाड्यात नाही तर राजकारणाच्या आखाड्यात सुद्धा टाकलंय. आणि माढा केतरी 2024 किताब कोणही पटकावेल पण आमदार किचा किताब पटकावणार तर ते आवाज. आणि असा नेतृत्व ज्यांनी घेतला आपल्या सर्व सामान्यांच्या मनाचा ताबा, आपल्या सर्वांचे लाडके अभिजित ताबा, पुन्हा एकदा त्यांचं या ठिकाणी टेंभुर्णीच्या वतीनं स्वागत करतो. रणवीर महाडिक आणि वेदांत लवटे अशी कुस्ती लागते. शंकर सावंत खरादवाडे आपण पंचमन आखाड्यावरती या. जे पंचाच्या व्यतिरिक्त आखाड्यावरती आहेत त्यांना सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे आपण आखाड्याच्या खाली या.
यशाची उंची तुम्ही गाठली मनातली प्रत्येक गोष्ट तुम्हाला भेटली आगमन होतंय ते म्हणजे स्वागत करतो तो एवढं तुमचं उंच ठेंगणी वाटावी आणि असं आव्हानसमोर सगळी आव्हानं ठेंगणी वाटावी असंच आहे आव्हानच करतो तो एवढं मोठ आहे करतो तुम्हालाच नाही नुसते मोठे तुम्ही पण मनानेही तेवढेच मोठे आहात शबस सामान्य माणसाच्या संकटात पुढे असणारी एक संरक्षणाची ढाल आहात अशी आक्रमक झालेला आहे रविराज चव्हाण तिकडं इकडं चकार गर 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 फिरायला लागला आजच्या या कुस्ती मैदानासाठी संभाजी ब्रिगेडच्या तेव्हाणी शहर अध्यक्ष आणि एसके उद्योग समूहाचे संस्थापक आदरणीय सचिनजी खुले साहेब आपलाही मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि त्याचबरोबर तेव्हाणी पोलीस स्टेशनचे कर्तव्य अध्यक्ष आदरणीय गणेशजी शिंदे साहेब आपलाही मनपूर्वक सहर्ष स्वागत मधल्या पेस मध्ये उभा राहिलेल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे का व्यासपीठावरील मान्यवरांना आपण उभा राहिल्यामुळे कुस्त्या दिसत नाहीत थोडस खाली बसून घ्या काही घडू शकत आक्रमक झालेला आहे रविराज चव्हाण स्वारी भरलेल्या कोण आहे म्हटले आप्पा बोला मोठी गोष्ट दुसरी पोकरा दादा शेळके हो आणि संपलेल्या कुस्तीमध्ये रविराज चव्हाण आंतरराष्ट्रीय